नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनलवरती. क्लास 7 टॉपिक 3 प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस पार्ट 3. सो प्रिव्हियस सेशनमध्ये आपण जो आपला सेकंड नॅचरल रिसोर्स आहे दॅट इज वॉटर यावरती आपण डिस्कशन केलेलं आणि आता आपण आपला जो लास्ट नॅचरल रिसोर्स आपण डिस्कस करणार आहोत त्याच्या प्रॉपर्टीज डिस्कस करणार आहोत दॅट इज सॉइल. सो सम क्वेश्चन्स आर आस्क्ड हिअर बट वी नो व्हॉट इज मीन बाय सॉइल. सॉइल म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. तर सॉइल इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अस कारण आपल्याला जे आवश्यक अन्नधान्य किंवा आपण हे पिकवतो हे जमिनीमध्ये पिकवतो. सो सॉइल हा जो नॅचरल रिसोर्स आहे हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. इव्हन आपल्याला जे नॅचरल गॅसेस असतील किंवा जे पेट्रोल डिझेल किंवा जे मिनरल्स आहेत हे जमिनीमधूनच मिळत असतात. सो व्हॉट इज मीन बाय सॉइल. सो वन क्वेश्चन इज आस्क्ड हियर व्हॉट इज मीन बाय सॉइल अँड हाऊ सॉइल इज फॉर्मड. आय थिंक यू हॅव डिस्कस्ड दिस पार्ट इन युअर प्रिव्हियस स्टँडर्ड इन क्लास 6 इन टॉपिक नंबर 1. तर तुम्हाला क्लास 6 टॉपिक नंबर 1 जो आहे नॅचरल रिसोर्सेस यामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल. आणि इव्हन सेकंड जो क्वेश्चन आहे तो व्हॉट आर द इनग्रेडियंट्स ऑफ द सॉइल. सो यावरती तुम्ही विचार करून उत्तर देऊ शकता ॲज इट इज फॉर युअर अंडरस्टँडिंग. तुमच्या प्रॅक्टिससाठी हा क्वेश्चन दिलेला आहे आणि आपण डायरेक्टली जातोय आता प्रॉपर्टीज ऑफ सॉइल डिस्कस करण्यासाठी. सो वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल. सो लेट अस डिस्कस प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. सो ॲज वी ऑल नो सॉइल इज व्हेरी इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स टू अस. सो सॉइल इज सॉइल इन केस ऑफ सॉइल कलर इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल. सो आपण जर माती पाहिली तर तिला एक विशिष्ट असा कलर असतो, रंग असतो. सो कलर इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी बिकॉज सॉइल गेट्स इट्स कलर ॲज द रिझल्ट ऑफ सेव्हरल प्रोसेसेस. कारण एखादा जी माती आहे त्याचा जो कलर आहे त्यावर त्याच्या काही विशिष्ट गुणधर्म आपण सांगू शकतो. आणि इथं काय म्हटलंय बा, द सॉइल गेट्स इट्स कलर ॲज अ रिझल्ट ऑफ सेव्हरल प्रोसेस. एखादी सॉइल जी आहे, एखादी माती जी आहे, तिला जो रंग प्राप्त होतो हे काही प्रक्रियांमुळे प्राप्त होतो. हां, की ज्या प्रक्रिया खूप वर्षानुवर्ष हे घडत असतात त्यातून या मातीला अशा प्रकारचा रंग प्राप्त होतो. द कलर ऑफ सॉइल नियर लँड सर्फेस इज डार्कर दॅन द कलर ऑफ द लोअर लेअर्स. सो काय म्हणले पा, द कलर ऑफ सॉइल नियर द लँड सर्फेस. जमिनीच्या पृष्ठभागा शेजारी जिथं माती आहे, जी माती आहे ती थोडीशी डार्क कलरची असते ॲज कम्पेअर्ड टू द कलर ऑफ सॉइल इन द लोअर लेअर्स. आणि जसं आपण जमिनीच्या आतमध्ये जातो तसं जर आपण त्या लेअर तिथं आतमधल्या ज्या लेअर्स आहेत मातीच्या याचा जर आपण कलर पाहिला तर तो एवढा डार्क नसतो. तर हा काय होत जातो, इट इज समवॉट फेंट ॲज कम्पेअर टू द कलर ऑफ सॉइल नियर विच इज नियर टू द लँड सर्फेस. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, जमिनीचा जो पृष्ठभाग आहे त्या ठिकाणी जी माती आहे त्या मातीचा रंग हा डार्क आहे ॲज कम्पेअर टू आतमध्ये ज्या मातीच्या लेअर्स आहेत थर आहे यापेक्षा. सॉइल मे बी ऑफ डिफरंट कलर्स सच ॲज ब्लॅक, रेड, कॉपर कलर, येलो कलर अँड ग्रे कलर. सो आपण म्हणतोय की कलर हा इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे सॉइलची. आणि मग कोणकोणत्या कलरची सॉइल आपल्याला आढळून येते, सो वी सॉइल मे हॅव कलर्स लाईक ब्लॅक, रेड, कॉपर, येलो अँड ग्रे कलर. सो हिअर वी हॅव डिस्कस कलर इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल. सॉइल गेट्स कलर बिकॉज ऑफ सेव्हरल प्रोसेसेस. जनरली द कलर ऑफ सॉइल विच इज नियर टू द लँड सर्फेस इज डार्कर अँड सॉइल मे हॅव कलर्स लाईक ब्लॅक, रेड, कॉपर, येलो अँड ग्रे. द कलर ऑफ सॉइल आर यूजफुल फॉर क्लासिफिकेशन. सो ॲज वी नो कलर इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी अँड कलर ऑफ सॉइल कॅन बी यूज टू क्लासिफाय सॉइल. जी सॉइल आहे, माती आहे, याचं वर्गीकरण करण्यासाठी आपण कलर ऑफ सॉइल यूज करू शकतो. बिसाइड्स दे आर इनडायरेक्टली यूजफुल इन इंडिकेटिंग सेव्हरल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. या व्यतिरिक्त, बिसाइड्स म्हणजे काय, या व्यतिरिक्त आपण आणखी कशासाठी कलर ऑफ सॉइल वापरू शकतो, इट कॅन बी यूजफुल इन इंडिकेटिंग सेव्हरल प्रॉपर्टीज ऑफ लँड. तो जो भूभाग आहे, ती जी जमीन आहे, त्याच्या काही इतर गुणधर्म आपल्याला इंडिकेट करण्यासाठी कलर ऑफ सॉइलचा वापर होऊ शकतो. म्हणजे कलरवरून आपण सांगू शकतो इतर काही गुणधर्म का, आता कोणकोणते आहेत ते. इन दिस वे द प्रॉपर्टीज ऑफ सॉइल सच एज फर्टिलिटी, सुपीकता,
सो वेदर सॉइल इज फर्टाइल और नॉट, इट इज नॉट फर्टाइल. ड्रेनेज ऑफ वॉटर, पाण्याचा निचरा कसा होतो त्या मातीमधून. देन कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर, त्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी आहे. सो वेदर इट होल्ड वॉटर ऑर नॉट, वेदर वॉटर ड्रेनेज कॅपॅसिटी इज गुड ऑर नॉट. बिकम क्लिअर फ्रॉम इट्स कलर, तर ह्या ज्या गुणधर्म आहेत मातीचे हे आपण त्याच्या कलरवरून सांगू शकतो किंवा आपल्याला ते समजू शकतो. सो व्हॉट वी हॅव डिस्कस हियर, कलर इंडिकेट सम अदर प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, सॉइल लाईक फर्टिलिटी, ड्रेनेज कॅपॅसिटी, कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर. सो द कलर ऑफ सॉइल डिपेंड्स, नाउ कलर ऑफ सॉइल डिपेंड्स ऑन विच पॅरामीटर. सो कलर ऑफ सॉइल डिपेंड्स ऑन इट्स टेक्स्चर अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स as well as chemical ingredients like iron and lime. So soil having specific color, so ha jo color yeto matila ha kutun yeto, because of its texture. ata texture mhanje kay he baryach janana prashna padla asel, tar mati madhe je kan ahet lahan lahan particles ahet tancha jo akar ahe yavarun tyacha texture tharavla jato. texture mhanje marathi madhe yala pot ase mhanta, pan he samajne jara ha shabd jara complicated ahe kiwa yavarun aplyala nishchit kalat nahi ki texture mhanje kay, tar मातीचे जे कण आहे त्यांचा जो आकार आहे यावरून त्याचं टेक्स्चर ठरतो. सो कलर ऑफ सॉइल डिपेंड्स ऑन द टेक्स्चर अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स. आणखी कशावरती डिपेंड असतो कलर ऑफ सॉइल, इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स. मातीमध्ये ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय घटक कोणकोणते आहेत यावरून कलर ठरतो, ॲज वेल ॲज सम केमिकल इन्ग्रेडियंट्स. त्याचबरोबर जमिनीमध्ये मातीमध्ये काही रासायनिक घटक असतात लाईक आयर्न अँड लाईम. आयर्न म्हणजे लोह आणि लाईम म्हणजे चुना, सो चुनखडी म्हणू शकता आपण याला. सो द कलर ऑफ सॉइल इज डिपेंड्स ऑन इट्स टेक्स्चर, ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट कंटेंट ॲज वेल ॲज केमिकल इन्ग्रेडियंट्स लाईक आयर्न अँड लाईम. सो व्हॉट वी हॅव डिस्कस्ड हियर, कलर ऑफ सॉइल इज व्हेरी युजफुल फॉर क्लासिफिकेशन ऑफ सॉइल. अपार्ट फ्रॉम दिस इट इज ऑल्सो युजफुल ऑर इट विल ऑल्सो एक्सप्लेन ऑर टेल्स प्रॉपर्टीज ऑफ सॉइल लाईक फर्टिलिटी, ड्रेनेज ऑफ वॉटर, कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर, अँड इट ऑल्सो इट कॅन बी अंडरस्टूड बाय द कलर. अँड ॲट लास्ट कलर ऑफ सॉइल इज डिपेंड्स ऑन सम फॅक्टर्स लाईक टेक्स्चर, ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट कंटेंट ॲज वेल ॲज केमिकल इन्ग्रेडियंट्स लाईक आयर्न अँड लाईम. अँड नाऊ लेट अस मूव टू द वन ॲक्टिव्हिटी. सो हिअर वी हॅव टू परफॉर्म वन ॲक्टिव्हिटी. ॲपॅरेटस, सो यू कॅन सी सम ऑफ द ॲपॅरेटस आर यूज्ड हिअर. थ्री मेजरिंग सिलेंडर्स, सो हे जे उभे मोठे दिसतात हे मेजरिंग सिलेंडर्स आहेत. आता याला मेजरिंग सिलेंडर का म्हणतात, कारण याच्यावरती मार्किंग केली, तुम्ही पाहू शकता इथं मार्किंग केलं आहे त्याचं, त्या सिलेंडरमध्ये त्या भांड्यामध्ये आपण किती लिक्विड घेतोय त्याचा आपण मोजमाप करू शकतो. थ्री ग्लास फनेल, फनेल म्हणजे हे जे दिसत आहे की ज्याला आपण मराठीमध्ये नरसाळा असं म्हणतो. सो देअर आर थ्री ग्लास फनेल्स विच आर पुट ओव्हर द मेजरिंग सिलेंडर. फिल्टर पेपर, आता ह्या फनेलच्या आतमध्ये तुम्हाला असा ग्रे कलर्ड असं गोल काहीतरी गुंडाळून ठेवल्यासारखं दिसतं. सो दीज आर फिल्टर पेपर्स. वॉटर, पाणी आहेत. फाईन सँड, लहान आकाराची वाळू. कोर्स सँड, सॉइल फ्रॉम अँड अर्थर्न पॉट यूज्ड फॉर ग्रोईंग प्लांट्स. सो फाईन सँड म्हणजे लहान आकाराची वाळू आणि कोर्स सँड म्हणजे मोठे पार्टिकल असणारी वाळू. सॉइल फ्रॉम द अर्थर्न पॉट यूज्ड फॉर ग्रोईंग प्लांट्स, तर झाडाच्या कुंडीमधील जे माती आहे ती आपण इथं वापरलेली आहे तिसऱ्या केसमध्ये. सो फिट कोन्स ऑफ फिल्टर पेपर इन थ्री ग्लास फनेल्स. सो यू कॅन सी हिअर दीज आर द कोन्स ऑफ फिल्टर पेपर विच आर केप्ट देअर, दे आर फिटेड देअर. ओके, फिल द कोन्स विथ इक्वल क्वांटिटीज ऑफ सँड, सँडी सॉइल अँड क्ले रिस्पेक्टिव्ह. आता ह्या तिन्हीमध्ये आपण वरती जे फाईन सँड म्हणलं किंवा कोर्स सँड म्हणलं किंवा सॉइल फ्रॉम द अर्थर्न पॉट म्हणलं, तर याला आपण ओळीनं सँड, सँडी सॉइल आणि क्ले हे आपण ओळीनं इथं घेऊया. सो इट विल कंटेन, सपोज ए मध्ये आपण फाईन सँड म्हणजे याला आपण सँड म्हणलेलं आहे आता ए मध्ये. बी मध्ये काय घेतलंय आपण, कोर्स सँड की ज्याला आपण सँडी सॉइल म्हणलेलं आहे. आणि तिसरा आहे तो क्ले, तिसऱ्यामध्ये आपण जे कुंडीमधील माती जी घेतली ती आपण इथं ठेवली. प्लस द फनेल्स ऑन द मेजरिंग सिलेंडर, आता हे फनेल्स आपण मेजरिंग सिलेंडरमध्ये ठेवलेले आहेत, मला इथं दिसू शकते या इमेजमध्ये पिक्चरमध्ये. पोर वन टेस्ट ट्यूब ऑफ वॉटर इन टू इच ऑफ द फनेल, आता ह्या प्रत्येक फनेलमध्ये काय करायचं आहे, एक टेस्ट ट्यूब घेऊन पाणी त्यामध्ये सोडायचं आहे, ओतायचं आहे.
and observe how much water is collected in each measuring cylinder. So you can see water collected in case of what sand, we have this water, then in case of this sandy soil एवढं पाणी आहे, आणि शेवटच्या केस मध्ये जिथे आपण क्ले वापरलेली आहे इथं पाणी एवढं जमा झालेलं आहे, ए बी सी. ओके, व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम दिस? जरा इथं लक्षात घ्या, फक्त सँड म्हणलं तिथं वाळू घेतलेली ए मध्ये, आणि सँडी सॉइल म्हणजे कोर्स किंवा फाईन सँड म्हणलेलं आहे. जरा इथं कन्फ्युजन होत आहे, तर फाईन सँड म्हणजेच याला आपण सँडी सॉइल म्हणायचं, आणि कोर्स सँड जे आहे याला फक्त सँड म्हणायचं, आणि क्ले म्हणजे जी माती तुम्ही झाडाच्या म्हणजे कुंडीमधून जी माती घेतलेली आहे, रोपटं लावलेली आहे ती माती, याला क्ले सँड. सो ए कंटेन ओनली सँड, बी कंटेन सँडी सॉइल, अँड सी कंटेन्स क्ले सँड. आता जर आपण तिन्ही इमेजेस पाहिल्या तर आपल्याला काय दिसतं, जिथं आपण सँड घेतली आहे तिथं पाणी जास्त जमा झालं. ओके, जिथं आपण सँडी सॉइल घेतलं तिथं मगापेक्षा जरा कमी पाणी, आणि जिथं आपण क्ले सँड घेतलेले तिथं पाणी सगळ्यात कमी जमा झालेलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की क्ले सँड जी आहे ती पाणी धरून ठेवते, आणि सँड फक्त जी आहे क्ले सॉइल जी आहे, क्ले सॉइल ती पाणी धरून ठेवते, तर सँड जी आहे ती पाणी जास्त धरून ठेवत नाही. आणि आता आपण याच प्रकारचं डिस्कशन पुढे करणार आहोत, सो विल डिस्कस दिस इन अपकमिंग पार्ट. सो सॉइल टेक्स्चर, सॉइल कंटेन्स पार्टिकल्स ऑफ डिफरंट साइजेस. सो आपण पाहू शकता आपल्या आजूबाजूला जी माती आहे त्याचे जे पार्टिकल्स आहेत कण आहेत हे एका आकाराचे नसतात. ओके, तर पहा इथे काय म्हणलंय, सॉइल कंटेन्स पार्टिकल्स ऑफ डिफरंट साइजेस. द टेक्स्चर ऑफ सॉइल इज डिटरमाइंड बाय द प्रपोर्शन ऑफ पार्टिकल्स ऑफ व्हेरियस साइजेस इन इट. सो एखादी जी सॉइल आहे तिचा टेक्स्चर जो आहे हा कशावरून ठरतो, इट डिपेंड्स ऑन प्रपोर्शन ऑफ पार्टिकल्स ऑफ व्हेरियस साइजेस इन इट. त्या मातीमध्ये पार्टिकल जे आहेत वेगवेगळ्या आकाराचे त्याच्या प्रपोर्शन म्हणजे प्रमाणावरून ठरतो. आणि मग आपण आता पाहणार आहोत, फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ सॉइल ऑन द बेसिस ऑफ द टेक्स्चर. सो ऑन द बेसिस ऑफ टेक्स्चर आपण सँडचे काही टाइप्स इथं डिस्कस करणार आहोत. सो पहिला जो येतोय तो आहे सँडी सॉइल. सो यू कॅन सी हियर यू हॅव सँडी सॉइल. ओके, द प्रपोर्शन ऑफ सँड दॅट इज लार्ज पार्टिकल्स इज हाय इन सँडी सॉइल. जर आपण या मातीमध्ये पाहिलं तर लार्ज पार्टिकल जे आहेत आकारानं मोठे जे मातीचे कण आहेत, वालुकाय मृदा असं म्हणूया आपण याला, की ज्यामध्ये सँडी सॉइल म्हणजेच लार्ज पार्टिकल जे आहेत हे जास्त प्रमाणात आपल्याला आढळतात. सो सँडी सॉइल कंटेन लार्ज पार्टिकल इन हाय प्रपोर्शन. वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू द सँडी सॉइल. आता सँडी सॉइलची एक प्रॉपर्टी काय आहे, वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू द सँडी सॉइल. सँडी सॉइलमधून पाणी जे आहे ते सहजपणे ड्रेन म्हणजे झिरपून निघून जात. आता आणखी काय म्हणलंय पहा, इट इज इझी टू प्लॉग धिस सॉइल. सो ही जी माती आहे ही नांगरणे सोपं जातं. सो इट इज व्हेरी इझी टू प्लॉग धिस सॉइल ॲज इट कंटेन्स व्हेरी लार्ज पार्टिकल. सो दॅट इट इज व्हेरी इझी टू प्लॉग धिस सॉइल, बट इट इज लेस फर्टाईल. पण याचा एक ड्रॉबॅक असा आहे की ही जी माती आहे याची सुपीकता अतिशय कमी असते किंवा ही कमी सुपीक असते. सो इट इज लेस फर्टाईल. दिस इज बिकॉज द पार्टिकल्स ऑफ सँडी सॉइल आर मेड अप ऑफ मिनरल्स कॉल्ड सिलिकॉन डायऑक्साइड दॅट इज क्वार्ट्ज. आता याचं कारण काय, वाय दिस सॉइल इज लेस फर्टाईल, बिकॉज हे जे पार्टिकल्स आहेत सँडी सॉइलचे, हे जे सँडी सॉइलचे पार्टिकल्स आहेत ते कशापासून बनलेत, दे आर मेड अप ऑफ अ मिनरल, ते एक प्रकारच्या विशिष्ट प्रकारच्या मिनरल पासून बनलेत की ज्याला आपण सिलिकॉन डायऑक्साइड म्हणतो, किंवा त्याला आणखी एक नाव आहे क्वार्ट्ज. सो हे लक्षात ठेवा रिकाम्या जागेसाठी, इट इज व्हेरी यूजफुल और इट मे बी आस्क्ड फॉर फिल इन द ब्लँक्स. क्वार्ट्ज इज ऑल्सो कॉल्ड एज सिलिकॉन डायऑक्साइड. तर जी सँडी सॉइल आहे ही सिलिकॉन डायऑक्साइड पासून बनलेली असते. दीज पार्टिकल्स डू नॉट डिझॉल्व इन वॉटर अँड देअर फोर सॉइल हॅज व्हेरी लिटल कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियंट्स. तर काय होतं, हे जे सिलिकॉन डायऑक्साइडचे पार्टिकल्स आहेत या सॉइलमध्ये हे पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही, आणि याचा परिणाम असा आहे की ह्या सॉइलमध्ये जे मिनरल्स आहेत किंवा न्यूट्रियंट्स आहेत हे अतिशय कमी असतात, आणि त्यामुळे धिस सॉइल हॅज व्हेरी लिटल कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रियंट्स. जे पिकांना आवश्यक न्यूट्रियंट्स आहेत ते सप्लाय करण्याचं, पुरवठा करण्याचं काम किंवा पुरवठा करण्याची जी कपॅसिटी आहे ही या सॉइलची कमी आहे.
So here we have discussed about the sandy soil. Sandy soil contains large particles. It has water drains rapidly through the sandy soil. So पाणी हे लगेच ड्रेन होऊन निघून जातं. इट इज इजी टू प्लॉग दिस सॉइल बट इट इज लेस फर्टाईल बिकॉज द पार्टिकल्स ऑफ द सॉइल आर मेड अप ऑफ मिनरल कॉल्ड एज सिलिकॉन डायऑक्साइड ऑर क्वार्ट्ज अँड दीज पार्टिकल्स डू नॉट डिझॉल्व वॉटर डिझॉल्व इन वॉटर हे पार्टिकल पाण्यामध्ये विरघळत नाही त्यामुळे ह्या सॉइलची जी कपॅसिटी आहे सप्लाय न्यूट्रिएंट्सचे पोषण तत्व पुरवण्याची पिकांना ही अतिशय कमी असते आणि म्हणून तर ही सॉइल काय असते नापीक किंवा कमी सुपीक असते. Now we have another type, that is slit soil. The particles in slit soil are medium size. Here you can see. So या मातीमध्ये जे कण आहेत किंवा पार्टिकल्स आहेत हे मेडियम म्हणजे मध्यम आकाराचे असतात. स्लिट सॉइल इज नॉट ॲज प्लॉगेबल ॲज सँडी सॉइल. जर आपण कम्पेअर केलं सँडी सॉइल आणि स्लिट सॉइल बरोबर कम्पॅरिझन केलं तर स्लिट सॉइल जी आहे ही एवढ्या इझिली प्लॉग करता येत नाही. हां हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे स्लिट सँडी सॉइल जेवढ्या सहजपणे आपण नांगरू शकतो तेवढी स्लिट सॉइल नांगरता येत नाही सहजपणे. ओके हाउएवर इट इज मच मोर प्लॉगेबल दॅन द क्ले सॉइल. पण ॲज कम्पेअर टू नेक्स्ट टाईप जी आपण पाहणार आहोत क्ले सॉइल यापेक्षा मात्र ही जी सॉइल आहे ही प्लॉगेबल म्हणजे नांगरणीसाठी सोपी आहे. हां सो दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्लिट सॉइल. द सॉइल कंटेन्स लार्ज प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. सो रिमेंबर धीस ही जी सॉइल आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक मटेरियल सेंद्रिय घटक असतात. इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स इज ऑल्सो मच ग्रेटर. त्याचबरोबर या मातीची या सॉइलची न्यूट्रिएंट सप्लाय करण्याची जी कपॅसिटी आहे पोषण तत्व पुरवण्याची जी क्षमता आहे ही जास्त आहे. स्लिट सॉइल इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेडिमेंटरी सॉइल आणि म्हणून या सॉइलला आणखी एक नाव दिलं इट इज कॉल्ड ॲज सेडिमेंटरी सॉइल. ओके तर सेडिमेंटरी सॉइल म्हणजे काय ज्याला आपण गाळाची जमीन असं म्हणतो. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ही जी सॉइल आहे ही सुपीक असते यामध्ये पिकं जोमाने येतात चांगल्या पद्धतीने वाढ होते. सो तुम्हाला एक प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो इथं दिलेलं नाही पण आपण लक्षात घ्यायचं आहे ही जी सॉइल आहे ही फर्टाईल आहे लक्षात घ्या. तर का याचं उत्तर आपल्याला आता पुन्हा एकदा आपण डिस्कशन करू त्यामध्ये पाहू. सो पार्टिकल साईज इज मेडियम इट इज प्लॉग मोर प्लॉगेबल दॅन द क्ले सॉइल बट नॉट ॲज प्लॉगेबल ॲज सँडी सॉइल. सँडी सॉइलपेक्षा नांगरणीची करणं तेवढं सोपं नाही पण जर आपण क्ले सॉइल पाहिली तर क्ले सॉइलपेक्षा नक्कीच ही सॉइल सहजपणे नांगरता येते. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म इट कंटेन लार्ज प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. या सॉइलमध्ये सेंद्रिय पदार्थ जास्त असतात की जे पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात. दे आर युजफुल फॉर ग्रोथ ऑफ द प्लांट्स. इट इज इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स इज ऑल्सो मच मोर ॲज दे कंटेन ऑर्गॅनिक मटेरियल. या मातीची कपॅसिटी काय आहे न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करण्याची ही जास्त आहे. स्लिट सॉइल इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेडिमेंटरी सॉइल याला आपण गाळाची जमीन असंही म्हणतो. So that is about slit soil and now let us move to the next type that is clay soil. So here we are discussing about the classification of soil on the basis of texture means particle size. So clay soil, in this soil proportion of small particle is maximum. तर यामध्ये जे particle size आहे ही small size असते. अशा मातीमध्ये लहान आकाराचे जे कण आहेत particles आहेत हे जास्त प्रमाणात असतात. The particles of clay soil feel smooth to the टू टच. जर आपण अशा मातीला जर टच केलं तर ते अतिशय स्मूथ म्हणजे मृदू असतं. क्ले सॉइल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आणि या सॉइलचा एक गुणधर्म आहे ॲज कम्पेअर टू पहिले जे दोन आपण टाईप पहिले यापेक्षा या सॉइलमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही खूप जास्त असते. ओके सो ॲज दिस सॉइल होल्ड वॉटर इन लार्ज प्रपोर्शन याचा एक ड्रॉबॅक आहे. असे माती जी आहे ही प्लॉग करणं नांगरणं अवघड जातं कारण माती धरून ठेवते ही माती जी आहे ही पाणी धरून ठेवते. ओके सो अगेन पार्टिकल साईज इज स्मॉल और इट कंटेन्स लार्ज प्रपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल्स देन इट इज स्मूथ टू टच. टच केल्यानंतर आपल्याला ती मृदू लागते आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सगळ्यात जास्त आहे सँडी सॉइल किंवा स्लिट सॉइलपेक्षाही. आणि मग यावरून काही प्रश्न इथं विचारलेले आहेत व्हाय इट इज डिफिकल्ट टू प्लॉग clay soil because its water holding capacity is very high. Okay,
सो इट इज नॉट इजी टू प्लॉग सच सॉइल. व्हाय इट इज इजी टू प्लॉग सँडी सॉइल, तुम्ही यावरून उत्तर देऊ शकता. आता व्हॉट इज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द स्लिट सॉइल, सो स्लिट सॉइलची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे ही सँडी सॉइल आणि क्ले सॉइलच्या मध्ये आसपास आहे, जास्तही नाही आणि कमीही नाही. सो इट कॅन होल्ड वॉटर बट नॉट टू द ग्रेट एक्सटेंट ऑर नॉट टू द लो एक्सटेंट, मीडियम रेंजमध्ये पाणी धरून. सो विच सॉइल इज सुटेबल फॉर कल्टिवेशन, म्हणजे यावरून तुम्हाला प्रश्न विचारलाय की कोणती सॉइल ही पिकांसाठी आवश्यक किंवा सुटेबल आहे. तर ऑब्व्हियसली जी स्लिट सॉइल आहे आपण मगाशी पाहिलं, यामध्ये न्यूट्रिएंट्स आहेत, पाणी धरून ठेवण्याची कपॅसिटी जी आहे ती योग्य आहे, जास्तही नाही आणि कमीही नाही. म्हणून आपण स्लिट सॉइल ही कल्टिवेशनसाठी पिकांच्या लागवडीसाठी वापरू शकतो. इट इज व्हेरी सुटेबल टू यूज स्लिट सॉइल बिकॉज ऑफ सच रीजन्स. ओके, तर इथपर्यंत आपण काय पाहिलं, क्लासिफिकेशन ऑफ सॉइल. नाउ लेट अस मूव टू द सॉइल स्ट्रक्चर. द स्ट्रक्चर ऑफ सॉइल डिपेंड्स ऑन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल इन इट. आता हा मातीचा जो आकार आहे किंवा मातीची जी रचना आहे, स्ट्रक्चर ऑफ सॉइल म्हटलंय, हे कशावरती डिपेंड आहे, इट डिपेंड्स ऑन द शेप्स ऑफ पार्टिकल इन इट. ऑब्व्हियसली जे पार्टिकलचा जो शेप आहे त्यावरून त्या सॉइलचं स्ट्रक्चर ठरतं. सॉइल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कॉलमनार, लॅमिनर, ग्रॅन्युलर ऍज वेल ऍज ब्लॉक शेप्ड स्ट्रक्चर. सॉइल जी आहे ही आपल्याला कॉलमनार, लॅमिनर, ग्रॅन्युलर आणि ब्लॉक शेप्ड दिसते. तर तुम्हाला इथं दिसू शकतं ही जी सॉइल आहे हे कॉलमनार आहे, कॉलम सारखे उभे स्ट्रक्चर दिसतात. देन लॅमिनर, लॅमिनर म्हणजे लेयर्स असतात, यामध्ये तुम्हाला लेयर्स दिसतात आणि त्यानुसार माती इथं दिसते. देन ग्रॅन्युलर, ग्रॅन्युलर म्हणजे लहान लहान पार्टिकल्स असतात, त्यानुसार माती इथं आपल्याला दिसते. ऍज वेल ऍज ब्लॉक शेप्ड, हा जो शेवटचा प्रकार आहे तो ब्लॉक शेप्ड आहे, त्यानुसार आपल्याला माती, आपल्याला मातीची जी रचना आहे ती आपल्याला इथं दिसते. सो स्ट्रक्चर ऑफ सॉइल डिपेंड्स ऑन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स. तर हे पार्टिकलचे शेप आहेत आणि त्यानुसार सॉइल स्ट्रक्चर आपल्याला करस्पॉन्डिंग इथं दिसून येत आहे. इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर, आता सॉइल स्ट्रक्चरचं इम्पॉर्टन्स काय, द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन द सॉइल स्ट्रक्चर. सो सॉइलची फर्टिलिटी म्हणजेच सुपीकता जी आहे ही त्याच्या सॉइल स्ट्रक्चरवरती डिपेंड असते. द ॲडव्हान्टेज ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. आता याचे फायदे काय, चांगल्या प्रकारचं सॉइल स्ट्रक्चर असेल त्याचे फायदे काय, रूट्स गेट सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. ऑब्व्हियसली रूट रिक्वायर ऑक्सिजन, सो ओके, सो मुळांशी हवा खेळती राहते, त्यामुळे काय होतं की मुळांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होतो. सो रूट्स गेट सप्लाय ऑफ सफिशियंट ऑक्सिजन. वॉटर ड्रेनेज इज गुड ऑल्सो. सो इफ द सॉइल हॅविंग गुड स्ट्रक्चर, ओके, देन वॉटर ड्रेनेज इज ऑल्सो गुड, पाण्याचा जो निचरा आहे तो व्यवस्थित होतो. Therefore, roots of plant grow well. आणि याचा फायदा असा होतो की अशा मातीमध्ये पिकांची जी मुळं आहेत ती चांगल्या पद्धतीने वाढतात आणि त्यामुळं पिकांचं उत्पन्न पण जास्त मिळतं, पुढे जाऊन पिकं जोमाने येतात. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ॲडव्हान्टेज ऑफ द सॉइल स्ट्रक्चर. नाव युजेस ऑफ सॉइल. सो आपण इथं सॉइल स्ट्रक्चर पाहिलं, सॉइल स्ट्रक्चर म्हणजे काय पाहिलं, मग त्यानुसार आपण सॉइल स्ट्रक्चरवरून स्ट्रक्चर कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात, पार्टिकल्स कोणकोणत्या आकाराचे असू शकतात ते पाहिलं, आणि मग त्याचा ऍडव्हान्टेज काय होतो पिकांना ते आपण पाहिलं. नाव लेट अस मूव टू द प्लांट, सॉरी यूज ऑफ सॉइल. तर आपण जी माती वापरतो ती कशा कशासाठी वापरतो आणि ते आपण आता इथं डिस्कस करणार आहोत. सो प्लांट कॉन्झर्वेशन, सो व्हेरी इम्पॉर्टंट यूज ऑफ सॉइल इज टू कॉन्झर्व प्लांट्स, टू हेल्प प्लांट्स ग्रो. तर मातीमध्ये वनस्पती किंवा पिकांची लागवड चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. सो इट इज युजफुल फॉर ॲग्रिकल्चरल पर्पज बेसिकली. वॉटर कॉन्झर्वेशन, वॉटर कॉन्झर्वेशन पाणी टिकवून ठेवण्यासाठी, पाणी पाण्याचं संवर्धन करण्यासाठी. सो जनरली आपण पाणी जे साठवतो हे जमिनीवरती, तळ्यांमध्ये, नद्यांमध्ये, हे मातीवरतीच साचलं आहे ना. सो वॉटर कॉन्झर्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ऑफ द सॉइल. सॉइल होल्ड्स वॉटर ॲज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ बंड्स अँड लेग्स. मातीमध्ये पाणी कसं धरून ठेवलं, तर बंड्स किंवा लेग्स, लेग्स म्हणजे सरोवर आहेत. ओके, वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. सो नद्यांमध्ये ओहोळ जे आहेत,
सरोवर जी आहेत या मध्ये पाणी साठवून ठेवलं जातं की जे पाणी आपण थ्रू आउट इयर वर्षभर वापरत असतो. सो वॉटर कॉन्झर्वेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज कॅरीड आउट बाय द सॉइल बिकॉज सॉइल हॅज ability to hold water in the form of bunds and lakes and we can get water such water to use for throughout the years. Plasticity means what? Plasticity याला मराठी शब्द आहे पण आपण याला प्लास्टिसिटीज म्हणू. प्लास्टिसिटी म्हणजे काय? तर आपण तुम्ही चिखलाने खेळला असाल, चिखलाच्या वस्तू बनवल्या असतील. तर सपोज मी एक उदाहरण देतो, आपण रबर जर स्ट्रेच केला तर तो त्याचा आकार बदलतो, सोडून दिला की पुन्हा तो मूळच्या आकारामध्ये येतो. ह्याला म्हणायचं इलॅस्टिसिटी. इथं काय झालं, रबरने आपला आकार बदलला, हा फोर्स अप्लाय केल्यानंतर, स्ट्रेच केल्यानंतर, पण स्ट्रेच केलेली जी फोर्स काढून घेतली की तो परत मूळच्या आकारामध्ये येतो, हा याला म्हणायचं इलॅस्टिसिटी. आता प्लॅस्टिसिटी म्हणजे काय? काही ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचा आकार बदलतो आणि ते त्याच आकारामध्ये राहतात, पुन्हा पूर्ववत मूळच्या आकारामध्ये येत नाही. म्हणजे चिखल जो आहे त्याला आपण आकार देतो आणि मग तो चिखल म्हणजे काय, मातीचा आहे ना शेवटी, आणि त्याचा आकार तोच राहतो. सो सॉइल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप, दिस प्रॉपर्टी ऑफ सॉइल इज कॉल्ड प्लॅस्टिसिटी. सो सॉइल आपण हवा तसा आकार देऊ शकतो आणि ही जी प्रॉपर्टी आहे याला आपण प्लॅस्टिसिटी असं म्हणतो. बिकॉज ऑफ इट्स प्लॅस्टिसिटी वी कॅन यूज इट टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हरायटी ऑफ शेप्स. आता प्लॅस्टिसिटीमुळे आपण पाहू शकता मातीचे वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स बनवू शकतो. ओके, these articles can be baked to make them hard. आणि हे जे आर्टिकल्स बनवले हे बेक केले जातात, भाजले जातात, ज्यामुळे ते हार्ड आणि टिकाऊ बनतात. वॉटर स्टोरेज अर्थन पॉट्स, अर्थन लॅम्प्स, आयडॉल्स, ब्रिक्स आर सम ऑफ द एक्झाम्पल्स दे विच आर मेड अप ऑफ और आर्टिकल्स विच आर मेड अप ऑफ सॉइल. सो मातीपासून आपण पॉट्स असतील किंवा अर्थन लॅम्प्स असतील किंवा आयडॉल्स असतील ब्रिक्स असतील हे बनवतो. And some of the useful types of soil. So let us discuss some of the useful types of soil. मातीचे काही वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत की ज्याचा वापर मुख्यत्वे करून केला जातो. दे आर यूज्ड मेनली, सो वी हॅव चायना क्ले की ज्याला आपण मराठीमध्ये चिनी माती असं म्हणतो, केओलिन, इट इज ऑल्सो कॉल्ड एज केओलिन, इट इज व्हाईट इन कलर, इट इज यूज्ड टू मेक क्रॉकरी, बाथरूम टाइल्स, टँक्स, लॅबोरेटरी अपॅरेटस, मास्क, जार्स, एटसेट्रा. बघा याचा यूज कुठे आहे, क्रॉकरी म्हणजे आपल्या घरी जे बाउल्स किंवा कप्स असे जे आर्टिकल्स आहेत किंवा भांडी आहेत याला क्रॉकरी असं म्हटलं जातं. डिनर सेट असेल तुमचा, बाथरूम टाइल्स असतील, टँक्स असतील किंवा लॅबोरेटरी अपॅरेटस, प्रयोगशाळेमधली काही उपकरणं आपण चायना क्लेपासून बनवतो, मास्क असतील किंवा जार्स असतील हेही चायना क्लेपासून बनलेले असतात. तो मेनली काय लक्षात घ्यायचं, याचा कलर आणि मग याचा यूज. प्रत्येक क्ले मध्ये आपण त्याचा कलर आणि त्याचा यूज पाहणार आहोत. शाडू सॉइल, शाडू आपल्याला माहिती सगळे ना, इट इज व्हाईटिश इन कलर, इट इज यूज फॉर मेकिंग स्टॅच्यूज अँड आयडॉल्स. सो गणपतीची मूर्ती ही मुख्यत्वे करून शाडू मातीपासून बनलेली असते. सो इट इज व्हाईटिश इन कलर अँड इट इज यूज टू मेक स्टॅच्यूज अँड आयडॉल्स. मूर्त्या आणि जे आयडॉल्स आहेत ते बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. देन वी हॅव टेराकोटा सॉइल, दिस सॉइल इज रेड इन कलर. सो कलर लक्षात दिलेलं घ्यायचं आहे. डेकोरेटिव आर्टिकल्स अँड पॉट्स यूज फॉर ग्रोईंग प्लांट्स आर मेड अप ऑफ धिस सॉइल. सो डेकोरेटिव आर्टिकल्स, हां शोभेचे जी वस्तू आहेत त्या आणि त्याचबरोबर पॉट्स असतील की जे प्लांट्स म्हणजे कुंड्या की ज्यामध्ये आपण रोपं लावतो, तर हे या सॉइलपासून बनलेले असतात. सो दे आर मेड अप ऑफ टेराकोटा सॉइल. अँड ॲट लास्ट वी हॅव मुलतानी सॉइल, मुलतानी माती मराठीमध्ये म्हणलं जातं. धिस सॉइल इज यूज्ड फॉर कॉस्मेटिक्स, कॉस्मेटिक्समध्ये याचा जास्त करून यूज होतो, वापर होतो. सो दॅट इज अबाउट सम युजेस ऑफ युजफुल टाईप्स ऑफ सॉइल. अँड नाव लेट अस डिस्कस नेक्स्ट पार्ट. चायना क्ले इज अन इंडस्ट्रियल मिनरल ऑफ टाईप केओलिनाइट. आता चायना क्लेची थोडी माहिती दिलेली आहे, हां आपण लक्षात घ्यायचे. तर एक प्रकारचं जे खनिज आहे, मिनरल आहे, यापासून ही सॉइल बनलेली आहे. इंडस्ट्रियल मिनरल आहे, दॅट इज केओलिनाइट. इट इज फाउंड इन चायना अँड हेन्स कॉल्ड चायना क्ले. हे जास्त करून चायनामध्ये सापडतं म्हणून याला नाव चायना क्ले असं आहे. अपॉन हिटिंग द सॉइल अक्वायर्स ग्लेज अँड हार्डनेस. सो व्हेन वी हिट सच सॉइल इट अक्वायर्स ग्लेज, त्याला एक प्रकारची चकाकी, याला ग्लेज अँड हार्डनेस. त्याचबरोबर ही माती जी आहे ही कडक बनते, हार्ड बनते.
देअरफोर इट इज यूज्ड फॉर मेकिंग क्रॉकरी, आणि म्हणून याचा वापर क्रॉकरी तयार करण्यासाठी केला जातो. ओके, सो दॅट इज अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ द चायना क्ले. अँड नाऊ लेट अस डिस्कस लास्ट पार्ट ऑफ दिस युनिट, दॅट इज सॉइल टेस्टिंग, माती परीक्षण म्हटलं जातं. जर तुमची शेती असेल तर बघा, माती परीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीची सुपीकता आपण ठरवू शकतो. सो हाऊ सॉइल टेस्टिंग इज डन अँड व्हॉट एक्झॅक्टली दे डू, सॉइल टेस्टिंगमध्ये नेमकं काय केलं जातं ते आपण आता इथं डिस्कस करणार आहोत. द प्रोपोर्शन्स ऑफ व्हेरियस इन्ग्रेडियंट्स ऑफ द सॉइल कॅन बी डिटरमाइंड बाय सॉइल टेस्टिंग. सो सॉइल टेस्टिंग केलं तर आपल्याला काय समजतं, आपली जी सॉइल आहे किंवा जी माती आहे यामध्ये कोणकोणते घटक किती प्रमाणात आहेत. प्रोपोर्शन ऑफ व्हेरियस इन्ग्रेडियंट्स ऑफ द सॉइल कॅन बी डिटरमाइंड बाय युझिंग सॉइल टेस्टिंग. ड्युरिंग सॉइल टेस्टिंग सॉइल इज एक्झामिन्ड फॉर कलर, टेक्स्चर अँड प्रोपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. आता सॉइल टेस्टिंग मध्ये काय काय चेक करतात, कलर, कलर ऑफ सॉइल, रंग कोणता आहे, टेक्स्चर कसा आहे, त्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर सेंद्रिय घटक किती प्रमाणात आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास त्यामध्ये किंवा सॉइल टेस्टिंगमध्ये चेक केलं जातं किती प्रमाणात आहे हे. सॉइल इज टेस्टेड टू फाइंड आउट देअर इज अ डिफिशियन्सी ऑफ एनी इनग्रेडियंट्स. आता सॉइल टेस्ट का करायची, तर त्या मातीमध्ये जर एखादा घटक डिफिशियन्सी म्हणजेच त्याची कमतरता आहे का हे फाइंड आउट करण्यासाठी, अँड टू डिसाइड व्हॉट मेजर शुड बी टेकन टू रिमूव्ह द डिफिशियन्सी. आणि मग जर एखादी डिफिशियन्सी असेल, कमतरता असेल, एखादा घटक कमी प्रमाणात असेल, म्हणजे समजा मातीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर कमी आहे, सेंद्रिय पदार्थ कमी आहेत की जे पिकांसाठी आवश्यक आहेत, अशा केसमध्ये मग त्यानुसार काय केलं जातं, त्या मातीमध्ये त्या प्रकारची खतं वापरली जातात, हे लक्षात घ्या. द सॉइल सॅम्पल कलेक्टेड फॉर टेस्टिंग इज ड्राय. आता हे कसं करतात पा, जे सॉइल सॅम्पल टेस्टिंगसाठी घेतलेलं आहे हे पहिल्यांदा ड्राय केलं जातं इन ओपन स्पेस इन अ शेड फॉर 8 to 10 days. 8 to 10 days हे ड्राय केलं जातं. इट इज देन शिफ्टेड थ्रू ए सीव्ह. नंतर हे सीव्हमधून शिफ्ट केलं जातं. तर ही ड्राय केलेली जी माती आहे ही सीव्ह म्हणजे चाळणीमधून दुसरीकडे नेली जाते जिथं याचं परीक्षण करायचं आहे ते. सो ॲट फर्स्ट ड्राय केली जाते माती, ही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 8 to 10 days. टू टेस्ट नेमली पीएच अँड द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट आर पर्टिक्युलरली युजफुल टू फाइंडिंग आउट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सॉइल. आता सॉइलचे कॅरेक्टरिस्टिक, मातीचे गुणधर्म ओळखण्यासाठी दोन अतिशय महत्वाच्या टेस्ट इथं लक्षात घ्यायच्यात. एक आहे पीएच, त्या सॉइलचा पीएच किती असतो. पीएच म्हणजे काय आपण पाहणार आहोत. पीएचला पीएचच म्हणलं जातं, मराठीमध्ये याला सामो असं म्हणतात, पण आपण पीएच म्हणू कारण हा एक सायंटिफिकली हे महत्वाचं आहे. हा पीएच म्हणा म्हणजे लक्षात राहील. अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेस्ट. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, त्या मातीची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, वीज वाहण्याची क्षमता किती आहे, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची क्षमता किती आहे हे चेक केलं जातं. यू कॅन डिटरमाइन द फर्टिलिटी ऑफ सॉइल इन युअर फील्ड विथ द हेल्प ऑफ डिफरंट टेस्ट. तर तुम्ही तुमच्या फील्ड म्हणजे शेतीमध्ये किंवा रानामध्ये जर माती असेल त्याची फर्टिलिटी, त्याची सुपीकता जर तुम्हाला चेक करायची असेल तर तुम्ही माती परीक्षण करू शकता. या प्रकारचे वेगवेगळ्या टेस्ट आहेत. सो ॲट फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द पीएच अँड देन वी विल मूव्ह फॉरवर्ड. सो पीएच म्हणजे काय, यासाठी आपल्याला एक माहिती घ्यावी लागेल, ग्रेट सायंटिस्ट. तर पीएच ही जी संकल्पना आहे ही एका सायंटिस्टने इंट्रोड्यूस केलेली आहे. तर डॅनिश सायंटिस्ट सोरेनसेन पुट फोर्थ द कन्सेप्ट ऑफ पीएच. तर डॅनिश म्हणजे डेन्मार्क या देशाचा एक सायंटिस्ट आहे की ज्यानं ही संकल्पना पहिल्यांदा आपल्या समोर किंवा जगासमोर ठेवली. पीएच बेस्ड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन्स. आता जरा कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट आहे. पीएच म्हणजे काय, पीएच हे कशावरती अवलंबून असतं, एखाद्या मातीमध्ये किंवा एखाद्या पदार्थामध्ये हायड्रोजन आयन जे आहेत, हायड्रोजन आयनचे जे प्रमाण आहे ते किती आहे. ओके, हायड्रोजन म्हणजे एच प्लस. हायड्रोजन हा जो इलेमेंट आहे, हा जो मूलद्रव्य आहे, हे ज्यावेळी इलेक्ट्रॉन देतं त्यावेळी त्यावरती +1 चार्ज तयार होतो, याला आपण हायड्रोजन आयन म्हणतो. तुम्ही फक्त लक्षात ठेवा की हायड्रोजन आयनचं प्रमाण, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, प्रमाण किती आहे. टू डिटरमाइन द पीएच ऑफ सॉइल ए मिक्सचर ऑफ वॉटर अँड सॉइल इज टेकन इन 1:2 प्रपोर्शन. आता पीएच, मातीचा पीएच कसा मोजतात, तर काय केलं जातं, वॉटर आणि सॉइल हे 1:2 प्रमाणात घेतलं जातं टेस्ट ट्यूबमध्ये, टेकन अँड टेस्टेड युझिंग सेव्हरल इंडिकेटर्स. तर काय करतात, वॉटर आणि सॉइल हे 1:2 प्रपोर्शनमध्ये घेतात, हे मिक्सचर 1:2 प्रपोर्शनमध्ये प्रमाणात घेतात. 1:2 म्हणजे काय, पाणी
10 ml घेतलं तर माती किती 20 ग्रॅम घ्यायची त्यामध्ये. ओके, आणि ह्या मिक्सरमध्ये काही इंडिकेटर्स ऍड करतात. आता इंडिकेटर्स म्हणजे काय? हे काही रासायनिक पदार्थ आहेत. हे ज्यावेळी एखाद्या पदार्थामध्ये आपण टाकतो त्यावेळी त्याचा कलर बदलतो, रंग बदलतो, आणि बदललेल्या रंगावरून आपण सांगतो की त्याचा पीएच किती आहे. ओके, अकॉर्डिंग टू सॉइल मे बी फाउंड टू बी वन ऑफ द फॉलोइंग थ्री टाइप्स. आता पीएच वरून आपल्याला नेमकं काय कळतं पहा. सॉइल इज आयदर ऍसिडिक, आम्लधर्मी आहे, न्यूट्रल किंवा अल्कलाईन म्हणजे आम्लारी धर्मी. सॉइल ऍसिडिक आहे, तुम्ही हे लक्षात घ्या, ऍसिडिक आहे का अल्कलाईन आहे का न्यूट्रल आहे. आता ऍसिडिक सॉइल कधी म्हणायचं? जर त्या सॉइलचा पीएच हा 6.5 पेक्षा कमी असेल. अल्कलाईन सॉइल कधी म्हणायचं? जर त्या सॉइलचा पीएच हा 7.5 पेक्षा जास्त असेल. मी सांगतो तुम्हाला हे काय आहे. आणि न्यूट्रल सॉइल कशाला म्हणायचं? की ज्या सॉइलचा पीएच 6.5 टू 7.5 आहे. न्यूट्रल म्हणजे ऍसिडिक ही नाही आणि अल्कलाईन ही नाही. तुम्हाला ऍसिड बेस हा कन्सेप्ट त्याच्या अगोदर झालेला असेल. ओके, तर ऍसिड म्हणजे काय? की त्या मातीमध्ये ऍसिडिक पदार्थ जास्त प्रमाणात. ओके, मग अशा मातीमध्ये पिकं येत नाहीत. मग काय केलं जातं? अशा मातीमध्ये चुना टाकतात, चुनखडी टाकतात, आणि त्यामुळे त्याचा पीएच जो आहे हा 6.5 पेक्षा कमी आहे. तो 6.5 ते 7.5 दरम्यान. आता येऊया आपण अल्कलाईन सॉइलकडे. अल्कलाईन सॉइल जी आहे त्यामध्ये बेसिक सबस्टन्स आम्लारी धर्मी पदार्थांचं प्रमाण जास्त असतं. मग अशा मातीमध्ये पिकं येत नाही. मग काय करतात? अशा मातीमध्ये जिप्सम ऍड करतात, की जे काय करतं, ह्याचा पीएच जो 7.5 पेक्षा जास्त झालाय तो 6.5 ते 7.5 ला ऍडजस्ट करतो. कारण न्यूट्रल सॉइलमध्ये पिकं चांगल्या पद्धतीने येतात. सो एखादी सॉइल ऍसिडिक आहे, अल्कलाईन आहे का न्यूट्रल आहे हे ठरवण्यासाठी पीएच ही एक सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे. की जे सोरेनसेन नावाचा जो सायंटिस्ट आहे, डॅनिश सायंटिस्ट सोरेनसेन, तो डॅनिश म्हणजे डेन्मार्कचा आहे, त्याचं नाव सोरेनसेन आहे, यानं पहिल्यांदा ही संकल्पना आणली, की ज्यामुळे आपल्याला मातीचा एक अतिशय महत्वाचा गुणधर्म लक्षात घेता येतो. कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉइल फर्टिलिटी. आता एखाद्या सॉइलची फर्टिलिटी कमी का असते, कारण काय, व्हॉट आर द रिझन्स? सो सॉइल पीएच इज लेस दॅन 6 ऑर हायर दॅन 8. आपण आता जस्ट पाहिलं, जर पीएच 6 पेक्षा कमी असेल किंवा 8 पेक्षा जास्त असेल तर अशा सॉइलची फर्टिलिटी कमी असते. लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. त्या मातीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण कमी असते. नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. अशा मातीमधून प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर कमी प्रमाणात असतो, पाण्याचा निचरा अतिशय कमी होतो. रिपीटेड कल्टिवेशन ऑफ सेम क्रॉप, हे जरा महत्वाचं आहे. तर एखाद्या शेतीमध्ये किंवा मातीमध्ये जर एकच पीक सारखं घेतलं, एकाच पिकाची लागवड सारखी केली, वी कल्टिवेट सेम प्लांट ऑर सेम क्रॉप अगेन अँड अगेन, अशा केसमध्ये मातीची सुपीकता कमी होते. मग अशा केसमध्ये काय करतात, एकदा एक पीक घेतलं की ते मध्ये दुसरं पीक घ्यायचं, म्हणजे याला आपण क्रॉप रोटेशन असं म्हणतो. कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर. जर पिकांमध्ये किंवा मातीमध्ये सलाईन वॉटर क्षारयुक्त पाणी जर जास्त प्रमाणात वापरलं, सारखं वापरलं, तर मातीची सुपीकता घटते. आणि एक्सेसिव यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. जर मातीमध्ये शेतीमध्ये केमिकल फर्टिलायझर्स रासायनिक खतं आणि कीटकनाशक पेस्टिसाइड्स जर जास्त प्रमाणात सारखी वापरली, तर मात्र मातीचं जी सुपीकता आहे ती कमी होते. सो दॅट इज वाय फर्टिलिटी ऑफ सॉइल गेट डिमिनिश्ड, कमी होत जाते ह्या सगळ्या कारणांमुळे. नाऊ ऑलवेज रिमेंबर, एक माहिती दिलेली आहे, सॉइल टेक्स्चर इज डिस्ट्रीब्युटेड इफ केमिकल डिस्टर्बड इफ केमिकल फर्टिलाइज यूज एक्सेसिव्ह. मगाशी आपण पाहिलं की सॉइल स्ट्रक्चर का महत्वाचं आहे. जर आपण केमिकल फर्टिलायझर्स एक्सेसिव्हली वापरले, जास्त प्रमाणात वापरले, तर टेक्स्चर जो आहे सॉइलचा तो डिस्टर्ब होतो, बिघडतो, अँड लँड बिकम अनसुटेबल फॉर सोईंग. असं जे जमीन आहे की जिथे टेक्स्चर डिस्टर्ब झालाय, अशी जमीन ही अनसुटेबल फॉर सोईंग म्हणजे पेरणीसाठी अयोग्य बनते. अशा जमिनीमध्ये पीक घेऊ शकत नाही आपण. क्रॉप्स शुड बी रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ सॉइल. सो जस्ट आपण पाहिलं की एकच पीक सारखं घेतलं तर सुपीकता कमी होते, आणि त्यामुळे आपल्याला क्रॉप रोटेशन, एकदा एक पीक घेतलं की ते नंतर तेच घ्यायचं नाही, नंतर दुसरं घ्यायचं, नंतर आणखी वेगळं घ्यायचं, मग ते घेऊ शकतो, म्हणजे क्रॉप रोटेशन गरजेचं आहे.
फॉर एक्झाम्पल फर्टिलिटी ऑफ लँड डिक्रीजेस आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ व्हीट, एक एक्झाम्पल दिलंय. तर ज्यावेळी व्हीट म्हणजे गहू गहू गव्हाचं पीक घेतलं असेल अगोदर आणि ते हार्वेस्ट केलं, त्याची कापणी केली, त्यावेळी त्या मातीची जी सुपीकता आहे ती कमी झालेली असते, त्यातून जमिनीमधले जे पोषण तत्व आहेत ते अगोदरच्या पिकानं वापरलेले असतात. मग इथं काय केलं तर हेन्स लिग्युमिनस क्रॉप्स लाईक पीनट, मूग, मोथ पीन, पी, लेंटल, लेंटिल, बेंगाल ग्राम, सोयाबीन शुड बी कल्टिवेटेड. आता लिग्युमिनस म्हणजे काय, डाळ वर्गीय ज्यांच्या डाळी असतात अशा प्रकारचे पिकं इथं घेतली जातात की ज्यामध्ये बरेच एक्झाम्पल आहेत. पीनट दिलंय, भुईमूग आहे, मूग आहे, मॉथ बीन आहे, पी म्हणजे वाटाणा आहे, लेंटिल्स म्हणजे डाळी आहेत, तुरडा, बेंगाल ग्राम आहे, हरभरा आहे, सोयाबीन आहे. ओके, आता ह्या पिकांचा एक गुणधर्म असं आहे, हे जमिनीची सुपीकता वाढवतात. ओके, सो शुड बी कल्टिवेटेड टू रिस्टोर द फर्टिलिटी ऑफ सॉइल. तर ही जी पिकं आहेत डाळवर्गीय वनस्पती, लिग्युमिनस प्लांट्स जे आहेत, क्रॉप्स जे आहेत, ही जमिनीची सुपीकता वाढवतात आणि म्हणून ते अतिशय युजफुल क्रॉप्स ठरत आहेत, हे लक्षात घ्यायचं. सो फायनली एक माहिती दिलेली आहे, वर्ल्ड सॉइल डे इज 5th December टू मेक एफर्ट्स फॉर कॉन्झर्वेशन ऑफ सॉइल. तर 5 December हा वर्ल्ड सॉइल डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. कशासाठी? टू मेक एफर्ट्स फॉर कॉन्झर्वेशन ऑफ सॉइल. जमीन माती टिकवण्यासाठी, मातीचं संवर्धन करण्यासाठी हा डे सेलिब्रेट केला जातो, हे लक्षात घ्यायचं आहे. तर बाळांनो, आपला इथं हा युनिट संपलेला आहे. ओके, नेक्स्ट सेशनमध्ये आपण आपला टॉपिक नंबर 4 सुरू करतोय, न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, की ज्यामध्ये सुरुवातीला आपण न्यूट्रिशन म्हणजे काय, ऑटोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे काय, ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स, सो असे काही इम्पॉर्टंट आणि खूप इंटरेस्टिंग पार्ट डिस्कस करणार आहोत. सो सर्वांना विनंती आहे, प्लीज हा चॅनल शेअर करा, मित्रांना आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. इव्हन आम्ही 7वी, 8वी, 9वी, 10वी सेमिंगली सायन्स आणि रिसेंटली आम्ही 11वी केमिस्ट्रीसाठी पण व्हिडिओ लेक्चर सुरू केलेले आहेत. सो एव्हरीवन, आय एम रिक्वेस्टिंग टू एव्हरीवन की हा चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद, थँक्यू.